श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या चार ऑगस्टला रविवार आहे आणि या रविवारी आहे दीप अमावस्या या अमावस्येलाच म्हणजेच या दीपमावस्यला आषाढ अमावस्या किंवा दर्श अमावस्या या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं ही अमावस्या झाली की त्यानंतर लगेचच श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि आपल्या व्रत वैकल्यालाही सुरुवात होत असते तर या दीपमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायचे असतात आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते आणि या दीपमावस्येच्या दिवशी सुद्धा मुलांसाठी खूप महत्वाचे उपाय केले जातात या अमावस्ये दिवशी आपल्याला आपल्या प्रत्येक आईने मुलांवर काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे आता बघा जर तुमची मुलं बाहेर शिकण्यासाठी असतील तरीही तुम्ही हा उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा तेही सांगणार आहे त्याचबरोबर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी कोणाही साठी करू शकता प्रत्येक आईला असं वाटतं की या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही कमी पडता कामा नाही प्रत्येक ठिकाणी तिला यश मिळावं किंवा त्याला यश मिळावं मग ते व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या अभ्यास असू द्या नोकरी असू द्या प्रत्येक ठिकाणी त्यांना यश मिळावं कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यापर्यंत येऊ नये आणि जर आली तर त्या संकटांपासून त्यांचं संरक्षण व्हावं आणि बाहेर पडलेली मुलगी किंवा मुलगा सुखरूप घरी यावा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे नजर दोष नसावे किंवा कोणत्याही प्रकारची बाधा नसावी कुंडलीत कोणतेही दोष नसावे यासाठी आपण हे जे उपाय आहे तर ते करत असतो ouais तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत काही अशी मुलं असतात ना, किता किता ना। तर ते काय करतात खूप अभ्यास करतात खूप अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा काही अशी मुलं असतात ना तर अभ्यासात खूप हुशार असतात आणि अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्षही विचलित होतं त्यांचं अचानकच अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि सध्या आपल्याला बघा अनेक प्रकारच्या न्यूज सुद्धा ऐकायला येत असतात तर ही जी काही नजरदोषेचा त्रास किंवा अनेक जे काही संकट त्यांच्या समोर येत असतात तर ते संकट त्यांचे दूर राहावेत आणि आपल्या परमेश्वराची आपल्या मुलांवरती आपल्या घरावरती कृपा राहावी यासाठी अमावस्याच्या दिवशी त्यांची नजर काढणं खूप गरजेचं असतं दीप अमावस्या हा जो दिवस तर हा दिवस आपल्या मुलांसाठी सुद्धा समर्पित असतो का तर याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा वध केला होता आणि हा आषाढ महिनाच होता आणि आषाढ महिन्यातलीच अमावस्या होती आणि याच दिवशी तिथे जे राहणाऱ्या रहा। गोकुळ वासी होते तर त्यांनी भगवान श्रीकृष्णांची आरती केली होती त्या दिव्यांनी त्यांची आरती केलेली होती त्यामुळेच तेव्हापासून ही प्रथा पडलेली आहे की मुलांमध्ये धैर्य क्षमता चि, चित्तवृद्धी त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक बळ यावं त्यांच्यावरती दोष दूर व्हावे तेव्हापासूनच या दिवशी दीप अमावसेच्या दिवशी मुलांवरनं दिवे उतरवले जातात तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी कधीही करू शकता तुम्हाला जमेल त्या दिवशी करा आपल्याला या उपायासाठी पाच गव्हाच्या कणिकेचे दिवे तयार करायचे आहे आता चा, चा चा, चा हे कसे तयार करायचे बघा गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही गुळ टाकायचं आहे गुळ टाकायचा त्याच्यानंतर हे पीठ थोडस घट्टसर मळायचं त्याच्यानंतर याच्यापासून तुम्हाला पाच दिवे तयार करायचे आहे पाच दिवे तयार केले की हे तुम्हाला उकडवून घ्यायचे आहे म्हणजे त्याला थोडीशी स्टीम द्यायची आहे थोडीशी वाफ तुम्हाला द्यायची आहे आता वाप देणं शक्य असेल तर द्या नाही दिली तरीही चालेल काही अडचण नाही या दिव्यामध्ये आपल्याला प्रत्येक दिव्यामध्ये वात टाकायची आहे जे रक्षासूत्र असतं बघा लाल अं आपण आपल्या हातामध्ये बांधत असतो बघा ज्याला मौली म्हटलं जातं तर ते रक्षासूत्र आपल्याला त्याच्या ज्या पाच वाती आहेत त्या करायच्या आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे जे कोणतं तेल तुमच्याकडे असेल ते पूजेसाठीचं चा। ते तेल त्यामध्ये टाकायचं त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचं आहे एक आसन टाकायचं त्या आसनावरती दोन्ही मुलांना बसवायचं किंवा एक असेल तर एक मुलाला बसवायचं मुलींसाठीही करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दिव्याने त्यांना त्यांना ओवाळायचं आहे ओवाळल्यानंतर दोन मुलं आहे घरामध्ये तर ह्या पाच दिव्यांनीच दोघांनाही ओवाळायचं एक मुलगा आहे तर एकालाच ओवाळायचं मुले बाहेर शिकण्यासाठी आहे तर त्यांच्या फोटोवरनं तुम्हाला त्यांना ओवाळायचं आहे आपल्याकडे मोबाईलमध्ये असतात किंवा घरामध्येही फोटो असतात तर त्या फोटोवरनं मुलांना तुम्हाला ओवाळायचं आहे ओवाळल्यानंतर हे दिवे आपल्या घरातून बाहेर यायचं बाहेर येऊन तुम्हाला हे दिवे जे आहे तर ते अशा ठिकाणी ठेवायचे ज्या ठिकाणी तुम्हाला हे दिवे ठेवल्यानंतर कमीत कमी अर्धा एक तास तरी जळेल घराच्या बाहेर यायचं उपाय करत असताना कोणासोबतही बोलायचं नाही किंवा कोणाला काहीही सांगायचं नाही आणि दिवे बाहेर ठेवायचे त्याच्यानंतर दिवे भिजले की दिव्यातली वाती काढून घ्यायच्या जे गव्हाचं पिठाचे दिवे तयार केलेले होते त्या पिठाचा गोळा तयार करायचा त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि त्यानंतर ते पीठ जे आहे तर ते आपल्याला गाईला खायला घालायचं आहे आता गाई जर जवळ नसेल तर एखाद्या झाडाखाली टाका जिथे पशु पक्षी प्राणी येतील आणि ते पीठ जे आहे तर ते खाऊन घेतील पण शक्यतो करून गाईलाच घालण्याचा प्रयत्न करा आपल्या मुलांवर वरती असणारे संकट दूर होतात त्या दिव्यामध्ये समाविष्ट होत असतात दिवा बुद्धीचे ज्ञानाचे त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक सकारात्मक मगता असते आणि ह्या ज्या लहरी आहेत तर त्या आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी खूप महत्त्वाच्या असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त जे कोणते आपण उपाय करतो ना तर ते श्रद्धेने विश्वासाने करणं तितकंच गरजेचं असतं तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर स्वतः आवाजून शेअर करा झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ